परीक्षेवरचे सूत्र बघितले होते, सात सूत्र आहे, तर परीक्षेला या सात सूत्रावर उदाहरणं कशी विचारली जातात आपण ते बघणार आहोत. उदाहरण पहिलं हे 2017 साली परीक्षेला 2 मार्कासाठी विचारलेलं उदाहरण आहे. उदाहरण आहे 2x + 3 चा घन, 2x + 3 चा घन + 64 चे अवयव पाडा. आता उदाहरणाकडे बघितलं तर उदाहरण आहे 2x + 3 चा घन + 64 चा घन. तर इथं बघायचंय 64 हा कशाचा घन आहे, तर 64 हा 4 चा घन आहे. मग 2x + 3 चा घन + 64 आहे 4 चा घन. मग इथं आपल्याला सूत्र वापरायचंय a चा घन + b चा घन. मग आपण सूत्र वापरूया a चा घन + b चा घन = आपण सूत्र बघितलेलं आहे a चा घन + b चा घन. सूत्र आहे पहिल्या कंसामध्ये a + b आणि दुसऱ्या कंसामध्ये a² + ab + b². हे आपलं सूत्र आहे a² + b² = a² + ab + b². a² म्हणजे आपला आहे 2x + 3 चा घन, b² आहे 4 चा घन. मग a² 2x + 3 चा घन + b² = a + b हे कोण आहे आपला 2x + 3 कंसामध्ये 2x + 3 अधिक चिन्ह जसं ज्या तसं. बी कोण आहे आपला 4 बरोबर. दुसऱ्या कंसामध्ये a² म्हणजे कोणाचा वर्ग 2x + 3 चा वर्ग, 2x + 3 चा वर्ग वजा हे कोण आहे 2x + 3. दोन संख्या आहे म्हणून कंस करायचा. इथं मध्ये चिन्ह असतं गुणिले, बी म्हणजे 4 × 4 अधिक b² म्हणजे 4 चा वर्ग. बरोबरच्या चिन्हाखाली बरोबरच चिन्ह 2x + 3 = 4 = 7 बेरीज करायची त्यांची. 2x + 7 पहिल्या कंसामध्ये आलं. दुसऱ्या कंसामध्ये 2x + 3 त्याचाही वर्ग. मग आपल्याला सूत्र a + b² सूत्र a² + 2ab + b² सूत्र वापरायचे. a² म्हणजे 2x² 2 चा वर्ग 4 आणि हा 1 चा पण वर्ग अधिक 3 × 2 = 6 6 × 2 = 12 अधिक 3 चा वर्ग = 9 पहिल्या कंसात आहे 2x + 3 × 4 चार आणि याला गुणायचे 4 × 8 = 1 > 4 × 3 = 12 अधिक 4 चा वर्ग = 16 बरोबर 2x + 7 पहिल्या कंसामध्ये तसंच आणि इथं 4x² इथं अधिक 12x आहे + 8x आहे 12 × 8 = 4x अधिक 4x आणि इथं 16 × 12 = 4 × 9 = 13 म्हणजे आपलं उत्तर आलंय 2x + 7 आणि 4x² + 4x + 13 दुसऱ्या कंसामध्ये 2x + 3 चा घन + 64 चे अवयव.